नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण बनवणार आहे उकड वांगी। खूप साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने मेथीच्या काड्यांवर ही वांगी आपण शिजवणार आहे। साहित्य पाहूया। खोबरे अर्धी वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, लसूण पाकळ्या 10 ते 12, जिरे 1 चमचा आणि मीठ। 7 ते 8 वांगी फोडणीसाठी तेल आणि निवडून राहिलेल्या वेस्टेज अशा मेथीच्या भाजीच्या काड्या। प्रथम मसाला बनवूया। खोबरे, शेंगदाणे, जिरे, मीठ, लसूण, लाल तिखट, गरम मसाला, हे सर्व एकत्र बारीक करायचे आहे मिक्सरला। हे आता बारीक झालेलं आहे बघा। यामध्ये कोथिंबीर पण थोडीशी बारीक करायची आहे। अशा पद्धतीने केलेले वांगे चपाती सोबत खूप छान लागते। मसाला तयार आहे बघा। वांगी अशी चिरायची की त्यामध्ये मसाला भरण्यासाठी जागा झाली पाहिजे, पूर्ण चिरायची नाही। कीड आहे का बघून घ्या। चिरलेली वांगी सुद्धा पाण्यात ठेवा, नाहीतर काळी पडती। आता मसाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल घालायचे आहे। 1 ते 1.5 चमचा तेल पुरेसे आहे, पाणी वापरू नका। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। हे वांगे 4 दिवस टिकते। तर तयार मसाला प्रत्येक वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। असे साध्या पद्धतीने केलेले वांगे खरंच खूप छान लागते। एकदा ट्राय करून बघा। नक्की रेसिपी कशी झाली ती कमेंट करून कळवा। दुसऱ्या रेसिपीचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। हे बघा, अशा पद्धतीने भरल्यानंतर प्रेस करायचे आहे थोडेसे। तयार झालेले आहे बघा। असेच सर्व वांग्यामध्ये मी मसाले भरून घेते। सर्व वांगी मसाले भरून तयार आहेत। मोदक पात्राला थोडेसे तेल लावायचे आहे आणि त्यामध्ये ही वांगी ठेवून घ्यायची आहेत। ही वांगी आपण मेथीच्या काड्यांवरती वाफवणार आहे, त्यामुळे चव खूप छान येते। एक वेगळ्याच प्रकारची चव येते या वांग्यांना। असेही आपण मेथीच्या काड्या टाकून देत असतो, त्याचा उपयोग छान होईल अशा पद्धतीने। एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी ठेवायचे आहे आणि त्यामध्ये भाजीच्या काड्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती मोदक पात्र ठेवायचे ज्यामध्ये आपण वांगी भरलेली होती आणि त्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट फक्त वाफ द्यायची आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया आपण। वाव, मस्तच, खूपच छान। आता शिजलेली आहेत का पाहूया। शिजलेले आहेत बघा, तयार झालेले आहेत। खूप साध्या पद्धतीने केलेली उकड वांगी, नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बघत रहा वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन। थँक्यू।